नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीचं पहिलं प्रकरण अभ्यासलं त्यामध्ये त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी त्यामध्ये सुरुवातीला आपण बुक किपिंगची डेफिनेशन इंट्रोडक्शन मिनिंग त्यानंतर इम्पॉर्टन्स पाहिलं नंतर अकाऊंटन्सी हा अकाउंटन्सीचा पण या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन डेफिनेशन अभ्यासली त्याचबरोबर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये या ठिकाणी अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन पाहिलं आणि नंतर अकाऊंटिंग स्टँडर्ड बोर्ड ए एस बोर्डची स्थापना कोणी केली ते या ठिकाणी अभ्यासलं आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्यानंतर फर्स्ट प्रकरणाचे या ठिकाणी असाइनमेंट अभ्यासल्या प्रश्न उत्तरे बघितली दुसरं प्रकरण सुरू केलेलं आहे या दुसऱ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्याचं नावच आहे मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम तर डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट द्या हे आपल्याला लुको पॅसिओ इटालियन मर्चंट चौदाशे चौऱ्याण्णव साली या ठिकाणी सांगितलं इटालियन मर्चंट असल्यामुळं लुको पॅसिओली यांनी या डबल एंट्रीचा शोध लावला आणि त्याच्यावरतीच या ठिकाणी आत्तापर्यंत आपण अकाउंटन्सीचं या ठिकाणी रेकॉर्डिंगचं ट्रान्झॅक्शनचं काम करत आहोत त्यानंतर डबल एंट्रीमध्ये या ठिकाणी डबल एंट्रीमध्ये दोन पर्सन्स दोन पार्टीज या ठिकाणी आपण विचारात घेतल्या की एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डबल एंट्रीचा अर्थ पाहिला सायंटिफिक रेकॉर्डिंग केलं जातं आहे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम इट इज ए व्हेरी यूजफुल सिस्टीम फॉर बिजनेस रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स हे या आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं त्यानंतर या ठिकाणी तिथंच आपण अभ्यासलं की टाईप्स ऑफ अकाउंट हा महत्त्वाचा भाग आहे लक्ष द्या आता आज आपण टाईप्स ऑफ अकाउंटमध्ये या ठिकाणी पर्सनल अकाउंट सगळी व्यक्तींची खाती त्यामध्ये पर्सनल अकाउंटमध्ये सुद्धा तीन पार्ट अभ्यासले नॅचरल पर्सनल ज्या या ठिकाणी मेल फिमेल आहेत त्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट त्यामध्ये सगळ्या बँका कॉलेजेस शाळा महाविद्यालय क्लब्स चॅरिटेबल ट्रस्ट या आर्टिफिशियल पर्सन्समध्ये अभ्यासल्या आणि तिसरा होता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस हे आपण रिप्रेझेंटेटिवमध्ये पाहिलं म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये सगळी व्यक्तींची खाती असतात एवढं लक्षात घ्या त्यानंतर दुसरं अकाउंट आपण अभ्यासलं ते म्हणजे रियल अकाऊंट आता रियल अकाऊंट म्हणजे वस्तूंची खाती मालमत्तेची खाती त्यामध्ये रियल अकाउंटमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी दोन प्रकार अभ्यासले पहिला होता टँजेबल रियल की ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो टच करू शकतो बघू शकतोय त्या सगळ्या टँजेबल रियल अकाउंटमध्ये या ठिकाणी येतात त्यांमध्ये मशिनरी बिल्डिंग फर्निचर कम्प्युटर हे स गुड्स हे सगळं टँजेबलमध्ये येतं आणि त्याचबरोबर आपण रियल अकाउंटमध्ये दुसरा प्रकार अभ्यासला टँजेबल आता या टँजेबललाच आपण या ठिकाणी इन टॅन्झेबलमध्ये गुडविल ट्रेडमार्क पेटेंट्स कॉपीराइट अदृश्य मालमत्ता या इन टॅन्झेबलमध्ये येतात म्हणजे रियलमध्ये सगळ्या मालमत्ता येतात वस्तू येतात पहिलं पाहिलं पर्सनल व्यक्तींची खाती रियल या ठिकाणी वस्तूंची खाती आणि तिसरं पाहिलं की या ठिकाणी नॉमिनल नॉमिनलमध्ये या ठिकाणी सगळ्या सेवा व सुविधा येतात त्यामध्ये नॉमिनलमध्ये या ठिकाणी पाहिलं आपण की सगळे खर्च तोटे त्याचबरोबर म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड इन्कम अँड गेन्स उत्पन्न व फायदे आपण नॉमिनल अकाउंटमध्ये सेवा सुविधेच्या खात्यामध्ये अभ्यासलेले होते आता आपल्याला खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी जे आपण टाईप्स पाहिले पर्सनल रियल नॉमिनल या पर्सनल रियल नॉमिनलवरती आपलं अकाउंटन्सी डिपेंड अपॉन आहे ते जर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला अकाउंटचा बऱ्यापैकी बेसिक पार्ट समजला असं म्हणायला हरकत नाही त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अकाउंटचे व्हिडिओज ऐका लेक्चर्स ऐका आणि या ठिकाणी ज्या ज्यावेळी आवश्यकता आहे त्या त्यावेळी त्या शब्दांचे अर्थ लिहून घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट या ठिकाणी तुमचं अकाउंटन्सी सब्जेक्ट होणार आहे बघा आता आपल्याला आज या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटचं मिनिंग अभ्यासायचं आहे लक्षात घ्या अकाउंटमध्ये दोन साईड असतात एक डेबिट तर दुसरी क्रेडिट असते प्रत्येक अकाउंटला टू साईड आहेत लक्षात घ्या हे पहिलं बघा आता डेबिट डेबिटला शॉर्टकट आपण डी आर लिहू शकतो आणि क्रेडिटलाच सी आर लिहू शकतो तुम्हाला दिसतंय स्लाइडमध्ये डी आर सी आर डी आरमधला डी कॅपिटल सी आर आणि आर स्मॉल आहे आणि सी आरमधला पण सी कॅपिटल आर, आर स्मॉल आहे लक्षात घ्या म्हणजे बँकेच्या पासबुकमध्ये सुद्धा काही अकाउंटन्समध्ये अशा नोंदी असतात डेबिट आणि क्रेडिट नावे आणि जमा बघा डेबिट आता डेबिटचा अर्थ आपल्याला दिलेला आहे तो व्यवस्थित समजून घ्या लेफ्ट हँड साईड ऑफ अँड अकाऊंट इज कॉल्ड अ डेबिट साईड प्रत्येक अकाउंटची या ठिकाणी डावी बाजू ही डेबिट साईड असते आता तुम्ही मोबाईल पण पकडलेला आहे तुमच्या मोबाईलच्या वरच्या बाजूची जी डावी बाजू आहे त्याला आपण डेबिट साईड म्हणतो तुमच्या नोटबुकची बुकची डावी बाजू आहे त्याला आपण डेबिट साईड म्हणतो तिथं डी आर शॉर्टकट आपण लिहितो प्रत्येक अकाउंटच्या डोक्यावरती डी आर आपण लिहित असतो म्हणजे ती डेबिट साईड झाली त्या त्या अकाउंटन्सीची म्हणजे डाव्या बाजूला डेबिट साईड म्हणतात एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा लेफ्ट हँड साईड ऑफ अँड इच अँड एव्हरी अकाउंट इज कॉल्ड अ डेबिट साईड ऑफ अकाउंट डाव्या बाजूला डेबिट साइड म्हणतात हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आता याच्याच विरुद्ध विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट साईटचा अर्थ आपल्याला बघायचा आहे क्रेडिटला पण शॉर्टकट सी आर आपण लिहितो त्यामुळं नीट व्यवस्थित लक्ष द्या क्रेडिट साईडचं मिनिंग राईट हँड साईड ऑफ अँड अकाऊंट इज कॉल्ड क्रेडिट साईड म्हणजे या ठिकाणी उजवीकडची बाजू उजव्या बाजूच्या डोक्यावरती क्रेडिट साईड लिहितात लक्षात घ्या तुमच्या मोबाईलची नोटबुकची बुकची उजव्या साईडचा जो कोपरा आहे त्याच्या डोक्यावरती या ठिकाणी क्रेडिट साईड लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे उजव्या बाजूला या ठिकाणी राईट हँड साईडला क्रेडिट साईड लिहितात हे महत्त्वाचं आहे अकाउंटन्सीमध्ये डाव्या बाजूला डेबिट तर उजव्या बाजूला क्रेडिट लिहितात लक्षात घ्या ती नोटबुकच्या व्यवस्थित वरती डोक्यावरती लिहिलेलं असते त्यामुळं डाव्या बाजूला या ठिकाणी डेबिट साईड आणि उजव्या बाजूला क्रेडिट साईड म्हणतो आपण प्रत्येक अकाउंटच्या कंपनीच्या पार्टनरशिप फर्मच्या प्रत्येक अकाउंटच्या या ठिकाणी तुम्ही जरी या अकाउंटचं आता ऑनलाईन पुस्तक पाठवलेलं आहे तिथं जर बघितलं तर या ठिकाणी बघा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी उलटं जे काय चौथा पाचवा सहावा चाप्टर आहे काढून बघा सातवा आठवा त्यामध्ये दे डेबिट आणि क्रेडिट कुठं लिहिलं आहे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी डाव्या बाजूला डेबिट साईड उजव्या बाजूला क्रेडिट साईड डे डी आर सी आर अशा पद्धतीने डेबिट आणि क्रेडिटचं मिनिंग आपण या लेक्चरला अभ्यासलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी पुढचा भाग अभ्यासायचा आहे तोही भाग महत्त्वाचा आहे लक्षात घ्या की या ठिकाणी याच्यावतीच आपलं अकाउंटन्सीचं बरस काम डिपेंड अपॉन आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष व्यवस्थित द्या बघा गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट म्हणजे डेबिट आणि क्रेडिटचे गोल्डन्स रूल्स आहेत किंवा अकाउंटन्सीचे रूल्स आहेत हे रूल्स प्रत्येक विद्यार्थ्याने लिहून काढा आणि पाठच करा लक्षात घ्या कारण का सारखं वाचलं की तुमचं पाठ होऊन जाईल आणि हे लक्षात ठेवायला पण सोपं जाईल कारण आपल्याला अकाउंटन्सीचे प्रॉब्लेम सोडवताना एंट्रीच करताना हे रूल्स उपयोगाचे आहेत हे रूल्स जमले की तुम्हाला अकाउंटन्सीचं या ठिकाणी ऐंशी नव्वद टक्के काम परफेक्ट येणार आहे त्यासाठी एंट्री करताना पोस्टिंग करताना हे रूल्स महत्त्वाचे आहेत त्यासाठी हे रूल्स तुम्ही पाठच करा लिहून काढा आणि व्यवस्थित पाठ करा आणि एका एक समोर व्यवस्थित या टेबलवाजाच लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेले आहेत हे गोल्डन रूल्स डेबिट आणि क्रेडिटचे जमले की अकाउंटन्सीचा बऱ्यापैकी भाग तुम्हाला जमणार आहे आणि हे रूल्स तुम्हाला एमकॉमपर्यंत उपयुक्त आहेत त्यामुळं अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय सगळीकडे या, या, या रूल्सचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळं हा पाया आहे अकाउंटन्सीचा तो व्यवस्थित समजून घ्या याच्याच भोवती अकाउंट फिरत असतं त्यामुळं हे रूल्स समजले की एंट्री येणार आहे अकाउंटन्सीच्या नोंदी करणार आहे अकाउंट व्यवस्थित करणार आहे त्यासाठी हे रूल्स व्यवस्थित समजून घ्या की गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाऊंट वेगवेगळ्या अकाउंटचे या ठिकाणी रूल्स आहेत अकाउंटचे टाईप्स तीनच आहेत त्याचे रूल्स आहेत सहा त्यामुळं प्रत्येकाचे दोन दोन रूल्स आहेत ते मागं आपण या ठिकाणी टाईप्स ऑफ अकाउंट बघितलेत आत्तासुद्धा बघणार आहोत सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या पहिलं अकाउंट आहे या ठिकाणी पर्सनल अकाउंट आता पर्सनल अकाउंट म्हटलं की लगेचच तुमच्या धीरात आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे की व्यक्तींची खाती इथं सगळ्या व्यक्ती येतात त्या व्यक्तींमध्ये आपण तीन बघितल्या पहिलं नॅचरल पर्सनल नॅचरल पर्सन नंतर आर्टिफिशियल कृत्रिम आणि रिप्रेझेंटेटिव पर्सनल अशा तीन प्रकारच्या व्यक्ती बघितल्या की या ठिकाणी नॅचरलमध्ये मेल फिमेल राम श्याम गणेश विकास मीना रीना अशा पद्धतीचे सगळे नॅचरल पर्सनलमध्ये व्यक्तींच्या खातीमध्ये येतात त्यानंतर आर्टिफिशियलमध्ये सगळे बँका कॉलेजेस शाळा महाविद्यालय युनिवर्सिटीज हे सगळ्या आर्टिफिशियलमध्ये येतात कंपन्याज कॉपरेटिव्ह सगळ्या बँका ज्यांना कायद्याने एक दर्जा दिलेला आहे त्या सगळे पर्सनल अकाउंटमध्ये येतात आणि त्यानंतर या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस हे सगळे आउटस्टँडिंगच्या वतीने देणे बाकी अशा पद्धतीचे पर्सनल अकाउंटमध्ये घटक येतात त्यामुळं आता हे महत्त्वाचं आहे सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित पर्सनल अकाऊंटचा रूल पहिला बघा डेबिट द रिसिवर लक्षात घ्या जो घेणार आहे त्याला डेबिट द्या म्हणजे आपल्याला कॅश मिळाली समजा रिसिवड अ कॅश फ्रॉम अजय रुपीज टेन थाउजंड आपल्याकडे कॅश आले की या ठिकाणी आपण म्हणतोय कॅश अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट ही एंट्री करतोय जो घेणारा आहे त्याला डेबिट द्या म्हणजे घेणारा आणि त्याच्याच पुढं बघा डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर गिवर म्हणजे देणारा लक्षात घ्या उदाहरणार्थ लक्षात घ्या आपण एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तर एंट्री म्हणजे उदाहरणार्थ आपण रामला पाच हजार रुपये दिले तर एंट्री करणारे या ठिकाणी आपण राम अकाउंट डेबिट घेणार असेल त्याला डेबिट द्या दे। आणि जो देणार आहे त्याला म्हणजे राम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे इथं पर्सनल अकाउंट म्हणलं की डेबिट द दे रिसिवर क्रेडिट द गिवर हा त्याचा गोल्डन रूल्स झाला लक्षात घ्या एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं आहे त्यामुळं डेबिट द दे रिसिवर घेणारा या ठिकाणी डेबिट द्या आणि जो देणारा आहे त्याला क्रेडिट द्या क्रेडिट द mm -hmm. गिवर अशा पद्धतीने पर्सनल अकाउंटचा हा गोल्डन रूल्स आहे डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर डेबिट म्हणजे देणारा क्रेडिट म्हणजे घेणारा पर्सनल अकाउंटमध्ये सगळ्या व्यक्ती येतात जो देणारी व्यक्ती आहे या ठिकाणी त्याला क्रेडिट द्या आणि घेणारी असेल त्याला डेबिट द्या अशा पद्धतीने डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर हा पर्सनल अकाउंटचा गोल्डन रूल्स झाला की जो तुम्हाला उपयुक्त आहे आता या ठिकाणी त्याच्याच पुढं आपल्याला रिअल अकाउंट बघायचं आहे रिअल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तू आपण बघितल्या माल मालमत्ता बघितल्या त्यामध्ये रियलमध्ये टँजेबल रियल ज्यांना आपण बघू शकतो हात लावू शकतो असे असेट्स आसे बघितल्या आणि इन म्हणजे अदृश्य दृश्य आणि अदृश्य रियल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तू येतात मालमत्ता येतात त्याचा सुद्धा गोल्डन रूल्स या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा डेबिट वॉट कम सीन जे आपल्याकडे येणार आहे त्याला डेबिट द्या एखादी वस्तू आपण घेतली तर त्याला डेबिट द्या उदाहरणार्थ मशिनरी घेतली चार हजार रुपयाची तर आपली एंट्री होणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट जे आपल्याकडे येणार आहे त्याला डेबिट द्या आणि बघा म्हणजे डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट जी वस्तू आपल्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट द्या उदाहरणार्थ आपण या ठिकाणी कॉम्प्युटर विकला पंधरा हजार रुपयाला तर आपल्याकडे कॅश येणार आहे मग कॅश अकाउंट डेबिट टू कम्प्युटर अकाउंट अशी एंट्री करायची आहे कॉम्प्युटर गेला म्हणून कॉम्प्युटरला क्रेडिट दिलेला आहे म्हणजे एखादी असेट घेतली तर डेबिट द्या वीकली तर क्रेडिट द्या माल घेतला तर डेबिट द्या विकला तर क्रेडिट द्या म्हणजे परचेसला डेबिट आणि सेल्सला क्रेडिट अशा पद्धतीने रिअल अकाउंटमध्ये डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट हे गोल्डन रूल्स महत्त्वाचे आहेत जे आपल्याकडं वस्तू येते मालमत्ता येते त्याला डेबिट द्या आणि जी वस्तू मालमत्ता आपल्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट द्या म्हणजे डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट अशा पद्धतीने रिअल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तू येतात आणि तो महत्त्वाचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तिसरा गोल्डन रूल्स आहे तो म्हणजे नॉमिनल अकाउंट नॉमिनल अकाउंटमध्ये सगळ्या सेवा सुविधा येतात खर्च व तोटे आणि उत्पन्न व फायदे इन्कम अँड गेन्स अशा पद्धतीने हे नॉमिनल अकाउंट म्हणजे सेवा सुविधांचं खातं आहे अशा प्रकारे नॉमिनल अकाउंटमध्ये सेवा सुविधा येतात बघा नॉमिनल सुद्धा गोल्डन रूल्स बघा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे जे खर्च झाले असतील त्याला डेबिट दिला आपण तर त्याला या ठिकाणी एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणतात उदाहरणार्थ आपण सॅलरी दिली चार दोन हजार रुपये तर एंट्री करणारे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे सॅलरीला डेबिट का द्यायचं कारण आपला तो एक्सपेन्सेस आहे किंवा आपला लॉस झाला समजा लॉस बाय फायर रुपीज आठ हजार आगीमध्ये माल जळाला तर एंट्री करणारे आपण लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट म्हणजे लॉस बाय फायरला डेबिट का दिलं कारण आपला एक प्रकारचा लॉस झालेला आहे म्हणून तर किंवा आपण वेजेस दिलं चार हजार पाचशे तर एंट्री आहे वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे जो खर्च आहे त्याला डेबिट द्या हे नॉमिनल अकाऊंटच सांगतं मग या रूल्सवरती डिपेंड आहे कोण कुणाला डेबिट द्यायचं आणि कुणाला क्रेडिट द्यायचं लक्षात घ्या हेच व्यवस्थित रूल्स समजले की तुम्हाला एंट्री करता येणार आहे डेबिट क्रेडिट व्यवस्थित देता येणार आहे त्यासाठी हे रूल्स महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या नॉमिनल अकाउंटमध्ये दे डेबिटला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स जर आपल्याला उत्पन्न व फायदा झाला तर त्याला क्रेडिट द्या उदाहरणार्थ तुम्ही बँकेमध्ये पन्नास हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट ठेवलं आणि तुम्हाला व्याज पाच हजार रुपये मिळाले तर लक्षात घ्या पाच हजार रुपये व्याज मिळालं आपल्याकडं कॅश आली कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट कॅश आली कॅशला डेबिट द्या परंतु कशाची आली इंटरेस्टची आली व्याजाची आली म्हणून इंटरेस्टला क्रेडिट म्हणजे क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन आपल्याला इन्कम झालेला आहे इन्व्हेस्टमेंटवरचा म्हणून क्रेडिट ह्या इंटरेस्टला द्यायचं व्याजाच्या खात्याला द्यायचं त्यामुळे हे रूल्स महत्त्वाचे आहेत कोणते एंट्री करताना या तीन रूल्सच्या नुसारच केली जाते अकाउंटन्सीचे हे रूल्स महत्त्वाचे आहेत परत एकदा एका व्यवस्थित मी या ठिकाणी वाचतोय पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर रियल अकाऊंट डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स अशा पद्धतीने हे तिन्ही गोल्डन रूल्स टाईप्स ऑफ अकाउंटचे महत्वाचे आहेत की जे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढा आणि हे पाठच करा सारखं सारखं वाचा कारण याच्यावरतीच आपलं अकाउंटन्सीचं काम प्रॉब्लेम्स डिपेंड अपॉन आहे त्यामुळे हे तिन्ही रूल्स या ठिकाणी व्यवस्थित पाठ करा पर्सनलचा परत एकदा ऐका मी परत परत का वाचतो आहे जेणेकरून हे रूल्स तुम्हाला सारखं ऐकणं गरजेचं आहे आणि पाठ करणं डेबिट द रिसिवर जो देणारा आहे त्याला डेबिट द्या आणि क्रेडिट द गिवर जो सॉरी डेबिट द रिसिवर घेणारा आहे त्याला डेबिट द्या आणि क्रेडिट द गिवर देणारा आहे त्याला क्रेडिट द्या उदाहरणार्थ आपण या ठिकाणी कॉलेजची फी पेड केली बघा आता कॉलेजची फी सर्व विद्यार्थ्यांनी पेड केलेली आहे प्रवेश फी उदाहरणार्थ प्रवेश फी विद्यार्थ्यांनी पेड केली एकूण काय पेड केली तुम्हाला माहीतच आहे तर एंट्री कशी करायची बघा टी सी कॉलेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आपल्याकडं जो घेणार आहे त्याला डेबिट द्या टी सी कॉलेजने पैसे घेतले म्हणून टी सी कॉलेजला डेबिट द्या आणि कॅश गेली म्हणजे क्रेडिट वॉट गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट दिलं बघा रियलमध्ये किंवा या ठिकाणी तुम्ही साधारण समजा लाईट बिल भरलं पाच हजार रुपये तर एंट्री येणार आहे इलेक्ट्रिसिटी महामंडळ अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट घेणारं इलेक्ट्रिसिटी महामंडळ आहे आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणून त्यांना डेबिट द्या आणि पैसे गेले म्हणून कॅशला क्रेडिट द्या रियलमध्ये सगळ्या असेट येतात वस्तू येतात मालमत्ता येते अशा प्रकारे डेबिट एकाला घेणारा असेल त्याला डेबिट द्या आणि कॅश गेली म्हणून क्रेडिट किंवा या ठिकाणी आता समजा तुम्ही मोबाईलचं बिल मोबाईल रिचार्ज केला मग मोबाईल रिचार्ज कंपनी अकाऊंट डेबिट टू कॅश अकाउंट त्या त्या म्हणजे जो घेणार आहे रिसीव करणार आहे त्याला डेबिट द्या आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे त्याला क्रेडिट द्या आता क्रेडिट द गिवर किंवा एखाद्या व्यक्तीने समजा तुम्हाला या ठिकाणी रेंटवरती तुम्ही तुमची रूम दिलेली आहे लक्षात घ्या आणि त्याने तुम्हाला या ठिकाणी भाडं पेड केलेलं आहे तर एंट्री काय होणार आहे तुमची या ठिकाणी आज आईने पाच हजार रुपये भाडं दिलं मग एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट अजयने या ठिकाणी अजयने पैसे दिले म्हणून देणारा अजय लक्षात घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही बँकेत पैसे भरले कॅश डिपॉझिटेड इन टू बँक मग एंट्री करणारे तुम्ही बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बँकेला डेबिट का बँक घेणारी आहे म्हणून बँकेला डेबिट द्यायचं आणि कॅश क्रेडिट कारण कॅश मध्ये आहे लक्षात घ्या म्हणजे जी घेणारी व्यक्ती आहे त्याला डेबिट द्या आणि जी देणारी व्यक्ती आहे त्याला द्या, दे 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 क्रेडिट द्या कारण पर्सनल अकाउंटमध्ये सगळ्या व्यक्तीच येतात लक्षात घ्या त्याचबरोबर म्हणजे पर्सनल अकाऊंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर आता रिअल अकाउंट बघा डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट समजा मशिनरी बिल्डिंग घेतली पाच लाख रुपयाची एंट्री येणारे बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिल्डिंग आली कॅश गेली एकाच एंट्रीत एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट किंवा या ठिकाणी तुम्ही स्टेशनरी खरेदी केली दोन हजार रुपयाची तर एंट्री येणार आहे स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट स्टेशनरी आली कॅश गेली किंवा मोबाईल घेतला तुम्ही हातातला मोबाईल आहे तो दहा हजार रुपयाला घेतला एंट्री काय करणार तुम्ही मोबाईल इज ॲन अ सेट मोबाईल अकाउंट डेबिट मोबाईल आला आणि कॅश गेली मोबाईल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं आहे हे रियल अकाउंटमध्ये आहेत लक्षात घ्या आणि तिसरं आहे ते म्हणजे नॉमिनल अकाऊंट पहिलं बघा पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर रिअल अकाउंट डेबिट वॉट कर्म्स इन क्रेडिट वॉट गोज आऊट आणि नॉमिनल अकाउंट बघा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजे जर समजा आपण सॅलरी दिली तर सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा टेलिफोन बिल भरलं टेलिफोन बिल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा पोस्टाचा खर्च केला पोस्ट पोस्ट चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा आपण जाहिरातीचा ॲडवटायजमेंटचे पैसे दिले तर ॲडव्हर्टायजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे जो खर्च होणार आहे त्याला डेबिट द्या आणि आता क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स क्रेडिट म्हणजे आपल्याला उत्पन्न फायदा झाला तर क्रेडिट द्या लक्षात घ्या उदाहरणार्थ आपण बँकेत इन्व्हेस्टमेंट केली किंवा शेअर मार्केटला इन्व्हेस्टमेंट केली सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि त्याचं व्याज आपल्याला मिळालं किंवा फायदा झाला समजा इन्व्हेस्टमेंट बँकेत केली दोन हजार रुपये त्याला व्याज मिळालं समजा आपल्याला एक शंभर रुपये तर एंट्री करणारे आपण कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट म्हणजे जे इंटरेस्टला क्रेडिट दिलं तो आपला इन्कम आणि गेन आहे म्हणून अशा प्रकारे हे पर्सनल रियल नॉमिनलचे गोल्डन रूल रूल्स आहेत ते व्यवस्थित वाचा पाठच करा आणि प्रत्येक एंट्री या रूल्सनुसार होते लक्षात घ्या त्याच्यात बस्तीच एंट्री ह्या रूल्सच्या बाहेर एंट्री जात नाही त्यामुळं एंट्री करताना जर्नल एंट्री लेजर पोस्टिंग फायनल अकाउंट तयार करताना आपल्याला हे रूल्स महत्त्वाचे आहेत बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताना त्यामध्ये पर्सनल अकाउंट रियल अकाउंट आणि नॉमिनल व्यक्तींची खाती पर्सनल अकाउंट व्यक्तींची खाती रियल अकाउंट वस्तूंची खाती नॉमिनल अकाउंट सेवा सुविधांची खाती आणि त्याचे रूल्स पर्सनल अकाउंटचे दोन रूल्स बघा परत एकदा मी वाचतोय पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर रिअल अकाउंट डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स अशा प्रकारे डो डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स आपण हे गोल्डन रूल्स अभ्यासले की जे आपल्याला उपयुक्त आहे चला तर मग आता खऱ्या अर्थानं आपल्याला प्रॉब्लेम एक छोटासा बघायचा आहे की ज्याचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग कसं करायचं ते या ठिकाणी बघायचं आहे बघा फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाईंड आऊट Aspects, और टू ॲस्पेक्ट्स दोन अकाउंटवर कोणते इफेक्ट होतात टू अकाउंट्स को वेगवेगळ्या खात्यांवरती कसे इफेक्ट होतात आणि क्लासिफाय द अकाउंट त्याचं वर्गीकरण करा की या ठिकाणी कोणत्या ह्याच्यामध्ये ते, ते येत आहे त्याचं वर्गीकरण करायचं आहे पहिला ट्रान्झॅक्शन बघा हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे पहिलं ट्रान्झॅक्शन बघा या ठिकाणी एकूण पाच ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले आहेत आणि खाली त्याचं उत्तर देत असताना लक्षात घ्या टू ॲस्पेक्ट्स म्हणजे दोन इफेक्ट त्याचे आपल्याला दिलेले आहे पहिला इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट लक्षात घ्या आणि हेच महत्त्वाचं आहे लक्षात घ्या पहिला आणि दुसरा इफेक्ट आपल्याला दिलेला आहे तो त्यामुळे एक एक ट्रान्झॅक्शन व्यवस्थित आपण बघणार आहोत आणि त्याचे इफेक्ट पण बघा पहिला ट्रान्झॅक्शन आहे कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश रुपीज ट्वेंटी थाउजंड आपण व्यवसाय सुरू केलेला आहे कॅश आणून भांडवल आणून वीस हजार रुपये आपण व्यवसाय सुरू केलेला आहे मग ह्याची एंट्रीच या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या मुद्दा मी लिहितो इथं एंट्री कॅश अकाउंट डेबिट बघा कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे कॅश आली कॅशला डेबिट द्या आणि टू लिहिलं म्हणजे कॅपिटलला क्रेडिट चालू झालेलं आहे लक्षात घ्या तिथं पुढं क्रेडिट लिहायची गरज नाही टू लिहिलं की क्रेडिट सुरू होतं आहे म्हणजे व्यवसाय सुरू करताना आपण वीस हजार रुपये कॅश आणली एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट मग त्याचा इफेक्ट बघा या ठिकाणी पहिला इफेक्ट लक्षात घ्या कॅश आली म्हणजे कॅश कम्स इन म्हणजे कॅश येणार आहे या ठिकाणी रियल अकाउंटमध्ये कॅश इन कॅश आले रियल अकाउंटमध्ये आणि काय आणलं तर कॅपिटल आणलं कॅपिटल येणार आहे पर्सनल अकाउंटमध्ये म्हणजे पहिल्याला ह्याला डेबिट इकडं लक्षात घ्या इकडं डेबिट आहे आणि इकडं आहे ते क्रेडिट आहे लक्षात घ्या म्हणजे प्रोप्रायटर इज गिवर म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये बघा डेबिट वॉट इन जे येईल त्याला डेबिट द्या दे, आणि पर्सनल अकाउंटमध्ये क्रेडिट क्रेडिट म्हणजे डेबिट द रिस क्रेडिट द क्रेडिट द गिवर जो देणारा आहे त्याला क्रेडिट द्या म्हणजे कॅशला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट पर्सनल अकाउंटमध्ये आणलेला आहे म्हणजे पहिला ॲस्पेक्ट्स आहे कॅश आली म्हणून त्याला फर्स्टला कॅश कम्स इन फर्स्ट ॲस्पेक्ट फर्स्ट इफेक्ट झाला आणि प्रोप रायटर म्हणजे मालक आहे मालकाने कॅपिटल आणलं म्हणून या ठिकाणी पर्सनल अकाउंट आहे त्याला क्रेडिट द्यायचं आहे लक्षात घ्या क्रेडिट द प्रोप रायटर इज गिवर देणाऱ्याला क्रेडिट द्या दे, कॅपिटल मालकाने आणलेला आहे म्हणून अशा प्रकारे हा फस्ट आपण ट्रान्झॅक्शन अभ्यासला आप की व्यवसायात कॅपिटल आणलं एंट्री कॅश टू कॅपिटल कॅशला फर्स्ट इफेक्ट कॅपिटलला सेकंड इफेक्ट लक्षात घ्या आता दुसरं आहे बघा परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय रुपीज दहा हजार आता परचेस म्हणजे खरेदी गुड्स म्हणजे माल ऑन क्रेडिट क्रेडिट म्हणजे उदार युती फ्रॉम अजय म्हणजे अजय या व्यक्तीकडून दहा हजार रुपयाचा माल उदार युती घेतलेला आहे लक्षात घ्या आपल्याकडं या ठिकाणी माल आलेला आहे त्यामुळे एंट्री करताना लक्षात घ्या परचेस अकाउंट डेबिट परचेस अकाउंट डेबिट शॉर्टकट मी लिहितोय परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट लक्षात घ्या परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट परचेसला डेबिट द्या आणि जेणे दिलाय त्याला क्रेडिट द्या म्हणजे फर्स्ट इफेक्ट होणार आहे परचेस अकाउंटवरती किंवा गुड्स अकाउंटवरती आणि सेकंड इफेक्ट होणार आहे अजय अकाउंटवरती म्हणजे फर्स्ट ॲस्पेक्ट परचेस अकाउंट सेकंड आहे तो अजय अकाउंट बघा उत्तरामध्ये सेम तसंच दिलेलं आहे लक्षात घ्या परचेसला डेबिट द्या दे, फर्स्ट ॲस्पेक्ट परचेसला डेबिट द्या दे, इट इज ॲन एक्सपेंडिचर आणि अजयने दिलेला आहे माल म्हणून अजयला क्रेडिट द्या सेकंड ॲस्पेक्ट सेकंड इफेक्ट म्हणजे परचेसला डेबिट द्या अजयला क्रेडिट द्या अशा पद्धतीने आपण इफेक्ट उडकतोय पहिल्यांदा डेबिट कुणाला द्यायचं आणि क्रेडिट कुणाला द्यायचं हेच या प्रॉब्लेममध्ये आपण सोडवतोय फक्त लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपण अजयकडून माल घेतला म्हणून परचेसला डेबिट आणि अजयला क्रेडिट आता तिसरा ट्रान्झॅक्शन बघा हा एक महत्त्वाचा ट्रान्झॅक्शन आहे लक्षात घ्या कॅश सेल्स रुपीज सेवन थाउजंड आपण रोख माल विकलाय कॅश म्हणजे रोख आणि सेल्स म्हणजे विक्री आपण रोख माल विकला एंट्री होणार आहे आपल्याकडे कॅश येणार आहे एंट्री बघा कॅश अकाउंट डेबिट अकाऊंट लिहिताना या पद्धतीने कॅश अकाऊंट डेबिट अशा पद्धतीने कॅश अकाऊंट डेबिट लिहिचं आहे टू सेल अकाऊंट कॅशला डेबिट द्या पहिला इफेक्ट कॅश अकाउंटवरती होईल आणि दुसरा इफेक्ट सेल्स अकाउंटवरती म्हणजे विक्री खात्यावरती होणार आहे म्हणजे फर्स्ट इफेक्ट कॅश आली म्हणून कॅशला डेबिट द्या आणि माल गेला म्हणून मालाला क्रेडिट म्हणजे सेल्सला क्रेडिट म्हणजे पहिला इफेक्ट कॅश अकाउंटवरती आणि सेकंड इफेक्ट सेल्स अकाउंटवरती होणार आहे कॅशला डेबिट सेल्सला क्रेडिट अशा पद्धतीने बघा लक्षात घ्या व्यवस्थित कॅश इन्कमिंग आलेले आहे म्हणून कॅशला फर्स्ट इफेक्ट कॅश कम्स इन आणि आपल्याकडून माल गेलेला आहे म्हणून सेल्स इज अँड इन्कम म्हणजे सेल्सला या ठिकाणी गोज आउट म्हणून सेल्सला क्रेडिट द्यायचं आहे लक्षात घ्या म्हणजे कॅश आली आणि माल गेला कॅश अकाऊंट डेबिट टू सेल्स अकाउंट आता पुढं चौथं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं आहे लक्षात घ्या नीट व्यवस्थित रिसीवड कमिशन रुपीज फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपये आपल्याला कमिशन मिळालं या ठिकाणी आपण एखादं काम केलं त्या आपल्याला आप कमिशन मिळालं मग एंट्री होणार आहे लक्षात घ्या कॅश आली कॅश अकाऊंट डेबिट लक्षात घ्या कॅश अकाऊंट डेबिट कॅश अकाऊंट डेबिट टू कशाचे आलेले आहे कमिशन लक्षात घ्या कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट पाचशे रुपये कमिशन मिळालं कॅश आली म्हणून कॅशला डेबिट द्या आणि कशाची मिळाली कमिशनची म्हणून कमिशनला क्रेडिट द्या म्हणजे फर्स्ट ॲस्पेक्ट्स येणार कॅश अकाउंटवरती कॅशला डेबिट आणि सेकंड येणार आहे कमिशनला क्रेडिट अशा पद्धतीने आपल्याला कॅशला डेबिट द्या कमिशनला क्रेडिट द्या बघा या ठिकाणी चौथा आहे कॅश आली कॅश इनकमिंग कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट कमिशन रिसिवड झाले त्यामुळं कमिशनला क्रेडिट द्या तर या पद्धतीने फस्ट ॲस्पेक्ट्स कॅशला डेबिट कमिशनला क्रेडिट त्या दोन अकाउंटवरती इफेक्ट होणार आहेत कॅशवरती आणि कमिशनवरती त्यानंतर पाचवा महत्त्वाचा एक पॉईंट या ठिकाणी पाचवं ट्रान्झॅक्शन पेड रेंट रुपीज आठशे पेड म्हणजे दिलं रेंट म्हणजे भाडं आपण आठशे रुपये भाडं दिलं मग एंट्री या ठिकाणी करणार आहोत आपण रेंट अकाऊंट डेबिट बघा या ठिकाणी आपण एंट्री करणार आहोत पेड रेंटची रेंट, रेंट अकाऊंट डेबिट टू कॅश अकाऊंट रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाऊंट रेंट म्हणजे भाडं दिलं रेंटला डेबिट द्या रेंट वरती फर्स्ट इफेक्ट होणार आहे आणि कॅश अकाउंटला क्रेडिट म्हणजे कॅश या ठिकाणी आपल्याकडून जाणार आहे सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटला रेंट आपण दिलं रेंट अकाउंट डेबिट टू कॅश रेंट रेंटला डेबिट रेंटवरती फर्स्ट इफेक्ट होणारे ॲस्पेक्ट्स होणार आहे आणि कॅशवरती सेकंड होणार आहे म्हणजे फर्स्ट इफेक्ट रेंटला आणि सेकंड इफेक्ट कॅशला द्यायचा आहे बघा या ठिकाणी पाचव्या ह्याच्यामध्ये Uh, expenses, रेंट इज अँड एक्सपेन्सेस भाडं दिला आपला खर्च आहे म्हणून रेंटला डेबिट द्या आणि कॅश गोज आउट कॅश जाणार आहे म्हणून कॅशला क्रेडिट द्या अशा प्रकारे या ठिकाणी टू इफेक्ट कोणकोणत्या अकाउंटवर कसे होतात हे पाच ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आपण अभ्यासले आप परत एकदा बघा या ठिकाणी मी सांगतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की जेणेकरून आपण या ठिकाणी एक एक व्यवस्थित बघू पहिला बघा दोन अकाउंटवर इफेक्ट कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश रुपीज वीस हजार आता वीस हजार रुपये आणून आपण भांडवल आणून व्यवसाय सुरू केला एंट्री येणार आहे कॅश अकाऊंट डेबिट टू कॅपिटल अकाऊंट म्हणजे लक्षात घ्या कॅश टू कॅपिटल कॅश अकाऊंट डेबिट टू कॅपिटल म्हणजे कॅशला डेबिट द्या कॅपिटलला क्रेडिट द्या कॅश अकाउंटवरती इफेक्ट होणार कॅपिटल अकाउंटवरती इफेक्ट होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट शॉर्टकट लिहितोय मी तुमच्या लक्षातील कॅश टू कॅपिटल त्यानंतर आता सेकंड बघा परचेस परचेसड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय रुपीज टेन थाउजंड दहा हजार रुपयाचा उधारीवरती माल आपण अजयकडून घेतला आहे बघा आता आपल्याकडं माल आला म्हणून एंट्री येणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाऊंट परचेसला डेबिट द्या पहिला इफेक्ट परचेस अकाउंटवरती होणार आहे आणि सेकंड इफेक्ट होणार आहे तो अजय अकाउंटवरती मी मुद्दा मी एक अक्षर लिहितो आहे पहिलं अक्षर लक्षात येईल तुमच्या परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट परचेसला डेबिट द्या अजयला क्रेडिट द्या परचेसला फर्स्ट इफेक्ट अजयला सेकंड इफेक्ट होणार आहे त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी तिसरं कॅश सेल्स रुपीज सात हजार रोख माल विकला आहे सात हजार रुपयाचा मग एंट्री होणार आहे तुमची या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट कॅशला डेबिट द्या सात हजार रुपये म्हणून कॅश अकाउंटवरती फर्स्ट इफेक्ट होणार आहे आणि सेकंड होणार आहे तो सेल अकाउंटवरती माल जाणार आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट त्यानंतर म्हणजे कॅश आली माल गेला चौथं बघा या ठिकाणी चौथं रिसिवड कमिशन रुपीज पाचशे पाचशे रुपये कमिशन मिळालं कमिशन मिळालं म्हणजे पैसे आलेत एंट्री बघा या ठिकाणी कॅश अकाऊंट डेबिट टू कमिशन अकाऊंट कमिशनच्या माध्यमातून आपल्याकडे कॅश आली कॅश टू कमिशन फर्स्ट इफेक्ट कॅश अकाउंटवरती होणार आहे सेकंड इफेक्ट कमिशन अकाउंटवरती होणार आहे म्हणून कॅशला डेबिट द्या कमिशनला क्रेडिट द्या कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाऊंट त्यानंतर पुढं पाचवा एक महत्त्वाचा पेड रेंट रुपीज आठशे आठशे रुपये भाडं आपण दिलं मग एंट्री येणार आहे या ठिकाणी रेंट अकाऊंट डेबिट टू कॅश अकाऊंट रेंट टू कॅश रेंटला डेबिट द्या या ठिकाणी रेंट अकाऊंट डेबिट रेंटला डेबिट द्या आणि टू लिहिलं की क्रेडिट चालू झालं त्यामुळं परत तर पुढं क्रेडिट लिहायचं नाही रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट मग रेंटला डेबिट द्या आणि कॅशला क्रेडिट रेंट वरती फर्स्ट इफेक्ट येणार आहे आणि कॅश वरती सेकंड इफेक्ट येणार आहे अशा प्रकारे आपण पहिलं कोणत्या वरती इफेक्ट येणार आहे दुसरा कोणत्या वरती इफेक्ट होणार आहे मग त्याची एंट्री गोल्डन रूल्स वापरून कशी करायची हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे फक्त तुम्हाला एक हे ते लक्षात येण्यासाठी या ठिकाणी मी लिहून या ठिकाणी पहिला एक सिम्पल प्रॉब्लेम घेतलेला आहे जो तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे एकाला एक डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजणार आहे जेणेकरून तुमच्या काही शंका असतील तर त्या पण आपल्याला क्लिअर करता येतील आता आज महत्त्वाचं काय काय बघितलं ते एकदा परत बघा म्हणजे जेणे तुम्हाला समजणार आहे या ठिकाणी आपण डेबिट आणि क्रेडिटचे बघितलं की डेबिट साईड आणि क्रेडिट साईड म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण डेबिट साईड म्हणतो आणि क्रि राईट हँड साईडला आपण क्रेडिट साईड म्हणतो लक्षात घ्या डी आर सी आर डेबिट हे डेबिट म्हणजे डी आर क्रेडिट म्हणजे सी आर त्यानंतर पुढं गोल्डन रूल्स बघितले की जे महत्त्वाचे आहेत कॉमर्समध्ये अकाउंटन्सीमध्ये गोल्डन रूल्स आहेत डेबिट आणि क्रेडिटचे पर्सनल अकाउंट परत बघा डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर रियल अकाउंट बघा डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स अशा पद्धतीने आपण गोल्डन रूल्स पण बघितले त्यानंतर एक फर्स्ट सिम्पल प्रॉब्लेम बघितला की दोन अकाऊंटवरती प्रकारे त्याचे इफेक्ट होतात या पद्धतीने असे पाच ट्रान्झॅक्शन हे पाच ट्रान्झॅक्शन आपले या ठिकाणी पाच ट्रान्झॅक्शन आहेत त्याचे या ठिकाणी इफेक्ट आपण बघितले आणि या ठिकाणी त्याचं ते ॲन्सर आहे फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट कशा पद्धतीने होतात की कॅश इथं प्रोपरायटरला सेकंडनंतर म्हणजे हे पाचही उत्तर फर्स्ट अकाउंट कोणतं आणि सेकंड अकाउंट कोणतं येतं आहे तर हे अभ्यासलं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये हे गोल्डन रुल्स महत्त्वाच्या अभ्यासले ते तुम्ही वाचा पाठ करा व्यवस्थित सतत लिहूनच ठेवा आणि सतत तुमच्या नोटबुकमध्ये ते या ठिकाणी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवा व्यवस्थित स्पेस ठेवून एक एक ओळ सोडून हे गोल्डन रूल्स पण लिहा व्यवस्थित हे पाच ट्रान्झॅक्शन पण घ्या लिहून आणि त्या पद्धतीने कोणत्या अकाउंटवर इफेक्ट होतो आहे तो व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे कुणाला काही शंका असतील तरी या ठिकाणी तुम्ही विचारू शकता परंतु प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे व्हिडिओ बघा काही शंका असतील तर त्या त्या वेळी विचारा म्हणजे त्या आपल्याला आप क्लिअर करता येतील आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ मिस करू नका अजिबात सगळ्या विषयाचे लेक्चर्स ऐका अकाउंटन्सीचा तर एकही व्हिडिओ मिस करू नका कारण एक व्हिडिओ जर ऐकला नाही तर पुढचं समजणार नाही त्यासाठी व्यवस्थित सगळे व्हिडिओ ऐका काही शंका असतील तर त्या विचारा परत परत मी का सांगतोय प्रॅक्टिस युअर अकाउंट येत नाही त्यासाठी समजून घ्या शब्दांचे अर्थ लिहा काही शंका असतील तर विचारा ठीक आहे या ठिकाणी आपण गोल्डन रूल्स पर्सनल रियल नॉमिनल अकाउंटचे पाहिले अभ्यासले आता पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत धन्यवाद